नमस्कार. फडणवीसांच्या राजीनाम्याबद्दल दिल्लीतून आली मोठी बातमी. भाजप पक्षश्रेष्ठींचा फडणवीसांना पुन्हा डच्चू. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला यावर्षी मोठा फटका बसला होता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. आणि भाजपच्या या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान, मला विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मंत्रिमंडळातून मोकळं करा अशी विनंती त्यांनी भाजप नेतृत्वाला केली होती. मात्र भाजप नेतृत्वाने फडणवीसांची मागणी फेटाळून लावत फडणवीसांना पंतप्रधान मोदींचा शपथविधी होईपर्यंत पदावरती राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे फडणवीसांचा राजीनामा स्थगित झाला होता. मात्र पंतप्रधान मोदींच्या शपथविधीनंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा जाहीरपणे आपल्या राजीनाम्याची इच्छा बोलून दाखवली. एवढंच नाही तर यासंदर्भात अनेक वेळा फडणवीसांची दिल्लीवारी देखील या मुद्द्यावरून झाली. दरम्यान, यासंदर्भात नुकतंच दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या या मागणीसाठी याच मागणीवरून सध्या दिल्लीत बैठक सुरू आहे. यामध्ये भाजपचे अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, पियुष गोयल इत्यादी नेते उपस्थित आहेत. दरम्यान, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत राज्याच्या कोर कमिटीच्या झालेल्या बैठकीतून आता पुन्हा एकदा निर्णय घेण्यात आला असून राज्यात कुठलाही बदल होणार नाही अशा प्रकारचे स्पष्ट आदेश भाजप वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, जवळपास 2 तास भाजप मुख्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने रणनीती निश्चित करण्यात आली असून या रणनीतीवरती महायुतीच्या घटक पक्षांसोबत विस्ताराने चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या बैठकीमध्ये देखील फडणवीस यांच्या राजीनाम्याचा विषय निकाली न निघाल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आपल्या पदावरती कायम राहणार असून राज्यात भाजप पक्षात कोणताही बदल होणार नाही यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे.